विविध भाजपा नेते असतील ज्यांनी विधान केली. मला माझा फोटो त्या 10 तोंडी रावणाच्या मध्ये पण मलाच आश्चर्य वाटलं, कारण मी शिंदे साहेबांचा समर्थक आमदार असल्यानंतरही, सत्तेतला असल्यानंतरही, ज्या ज्या मंत्र्यांनी महापुरुषांच्या बाबतीमध्ये विधानं केली, राज्यपालांनी केली, ताबडतोबीनं मी कोणाला न विचारता माझ्या मनातल्या भावना उचलंबून आल्या आणि मी त्यांचा तिरस्कार केला, त्यांचा निषेध देखील केला. आणि असं असताना माझा फोटो येण्याचं मला एक आश्चर्य त्या ठिकाणी वाटतं. आणि ज्या भाषेमध्ये उद्धव साहेब बोललेत की आम्ही लोक लफेंगे आहोत आणि यांची तुलना शिवरायांची तुलना तर कोणाशी होऊ शकत नाही, अरे पण आम्ही गेल्या 40 वर्षापासून शिवरायांची जयंती साजरी करतो, त्यांचा विचार गावागावांनी पोहोचवतो, तुम्ही शिवजयंती तरी कधी साजरी केली का आजपर्यंत रस्त्यावर उतरून? आज मोर्चाला सगळे बाहेर पडले, रस्त्यावर येऊन राहिलेत. आम्ही 40 वर्षापासून रस्त्यावर आहोत, धर्माचं काम करून आम्ही राहिलो आहोत. आज तुम्ही म्हणता की हे सगळ्या पक्षाचे झेंडे म्हणजे हे हा महाराष्ट्रावरचं प्रेम आहे आणि बाकीच्यांचा देशद्रोह आहे. एकेकाळी तुम्हीच या सगळ्या झेंड्याचा तिरस्कार करत होतात आणि यांचा तिरस्कार करून तुम्ही सांगत होता की हे महाराष्ट्र मत घालायला निघाले आणि आज आपण त्यांच्यासोबत सगळे मांडीला मांडी लावून एकत्रितपणे आंदोलन करता. मला तर आश्चर्य वाटतं की अशा प्रकारे ही जी काही आपली वाटचाल चालली, निश्चितपणे ही अधोगतीकडे चाललेली दिसते. भगव्या झेंड्याचा विचार, हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेबांचा विचार, शिवरायांचा विचार अशा सगळ्या झेंड्यामध्ये कधीच राहू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.